आता तिकीट वाटपाचा जो काही घोष चालू आहे, नाराज आहेत लोक, काय सांगाल तुम्ही त्या संदर्भामध्ये? काय सांगू, माझ्याकडे तिकीट आहेत नाही, प्लेनचं आहे, ट्रेनचं आहे, पिक्चरचं आहे, बस आहे, बाकी जे तिकीट आहे माहित नाही, जे ठरवलं जाईल त्या बघू. भाजपकडनं तिकीट ना मिळाल की नाही तुम्हाला त्याबद्दल आता बोलणं उचित ठरणार नाही. फार तुम्ही मोठा स्टेज आहे, आणखी आता तीन पक्ष माहिती सगळे एकत्र आले, सीट वाटतात. पुढं मागं त्यांना सगळ्यांना त्यांच्या ज्या पक्षातले लोकांचं माजी दादांचं असेल, एकनाथजी शिंदेचं असेल, बीजेपी असेल, प्रत्येकांना वाटतं की म्हणजे त्यांचे जे त्यांना तिकीट मिळाले पाहिजे, आणि ते तर असतं, त्यात काही चुकीचं नाही आहे. जे काय ठरलं त्यावेळेस बघू पुढचा काय निर्णय असू शकेल तुमचा. एवढंच सांगेन, मी काय संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो. मी लढणारच, सांगितलं संन्यास घेणार नाही.